Inhale, hold, exhale, hold. श्वास घेत असताना ऑक्सिजन आत घेत आहोत आणि श्वास सोडत असताना कार्बन डायऑक्साइड बाहेर जात आहे. इनहेल होल्ड होल्ड. श्वास घेत असताना आनंद प्रेम शांती शक्ती आतमध्ये येत आहे आणि श्वास सोडत असताना अँगर हेट्रेड परी इगो सगळं बाहेर जात आहे. Inhale, hold, exhale, hold. Inhale, hold, exhale, hold. बंद श्वास चालू आहे. आपण स्वर्ग निरंतर साधनेच्या मार्गावरती आहोत. ही साधना करत असताना आपल्या सर्वांची इच्छा आहे की परमात्मा मिलन होऊन त्यांच्या सानिध्यात खूप खूप सुंदर सुंदर असे अनुभव मिळत राहावे. आता आपल्याबरोबर आपण सर्व संबंधांचा अनुभव प्राप्त करून तेव्हाच आपण हे आपले जीवन सफल करू. 84 जन्म घेत असताना आपण सर्व गुणांचे खजिने खाली खाली करत आलो आहोत. आपण सर्व विसरून गेलो आहोत. आता परत आपण ते प्राप्त नाही करू शकलो तर या आयुष्यात किती पण सुख वैभव मिळवू आपण संतुष्ट नाही होऊ शकत. आत्म्याची संतुष्टता आत्म्याच्या सत्य स्वरूपात स्थिर होऊनच प्राप्त होईल. आपल्याला आत्मसंतोष तेव्हाच मिळेल जेव्हा आपलं प्रत्येक कार्य करत असताना आपण परमात्मा शिवच्या आठवणीत राहून कार्य करू. मी एक आत्मा आहे. मुकुटीच्या मध्यभागी मी आत्मा स्थित आहे. डोळे बंद केलेले आहेत. भ्रुकुटीच्या मध्यभागी आणि डोळ्यांच्या मागे एक चमकणारा तारा माझा आत्मा स्थित आहे. मी परमात्मा शिवबाबांच्या समोर आहे. मी चमकणारा तारा आणि परमात्मा निराकार तोही चमकणारा तारा. विज्युअलाइज करा. मी आता परमात्म्यासमोर अशा आत्म्यांना आणत आहे अशा माझ्या जवळच्या लोकांना आणत आहे ज्यांना मी दुःख दिलं आहे. कदाचित या जन्मात किंवा कदाचित आधीच्या कोणत्या तरी जन्मात मी या आत्म्यांना
कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुःख दिलं आहे किंवा संकल्पामध्ये ईर्ष्या क्रोध किंवा घृणाही आणलेली आहे किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्या कार्यात विघ्न आणलं आहे. कळत न कळत माझ्याकडून त्यांच्या कार्यामध्ये विघ्न आणलेलं आलं असू शकतं. त्या आत्म्यांना मी परमात्म्यासमोर आणून त्या सर्वांची मी क्षमा मागते आहे. मला माफ करा. कदाचित त्या परिस्थितीमुळे किंवा माझ्या संस्कारांमुळे मी तुम्हाला दुःख दिलं असेल. मी मनापासून तुमची क्षमा मागते. परमात्म्याकडून प्रेमाची किरण घेऊन ती प्रेमाची किरण माझ्याकडून या सर्व आत्म्यांच्यावर पडत आहेत आणि ते शांत होत आहेत आणि मला माफ करून मनापासून आशीर्वाद देत आहेत. फील करा. आता मी अशा आत्म्यांना परमात्म्यासमोर आणत आहे. व्हिज्युअलाइज करा ज्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ह्या किंवा आधीच्या जन्मात मला दुःख दिलं आहे, माझ्यावर क्रोध किंवा कोणत्याही संकल्पाने दुःख दिलं आहे. पण मी अतिशय प्रेमाने त्या आत्म्यांना क्षमा करत आहे. कदाचित ते माझ्याकडे क्षमा मागणार नाही, परंतु तरीही मी त्यांना अतिशय प्रेमाने क्षमा करत आहे. कोणत्याही अपेक्षा न ठेवता माफ करत आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही नकारात्मक भाव नाही. माझ्याकडून सर्व आत्म्यांवर प्रेमाची किरण पडत आहेत. ते खूप समाधानी झाले आहेत. मी हृदयापासून त्यांना माफ केलं आहे. संकल्पाचे सर्व बंधन तुटले आहेत. माझे पूर्ण नकारात्मक कार्मिक बंधन संपलेली आहेत. फील करा. आता मी अशा आत्म्यांना समोर आणत आहे ज्यांनी कधी ना कधी माझ्या मुश्किल समयी माझ्या कठीण समयात मला मदत केली आहे. मग ती पैशाच्या रूपाने केली किंवा कोणत्याही कार्यासाठी मदत केली किंवा माझे मनोबल वाढवायला सुद्धा मदत केली होती. मी त्या सर्व आत्म्यांकडे अतिशय प्रेमाने
अतिशय प्रेमाने पाहत आहे आणि मनातल्या मनात खूप आभारही मानत आहे. खूप खूप धन्यवाद. फील करा परत पुन्हा समोर आणा. खूप खूप धन्यवाद. आता मी पृथ्वीवरील सर्व आत्म्यांना परमात्म्यासमोर आणत आहे आणि प्रेमाची दृष्टी देत आहे. पृथ्वीवरील सर्व आत्मे जे आत्ता परिस्थितीमध्ये खूप कठीण परिस्थितीमध्ये आहेत त्या सर्वांना मी परमात्म्यासमोर आणत आहे. प्रकृतीची पाच तत्वे ती सुद्धा समोर आहेत आणि त्यांच्यावर माझ्याकडून प्रेमाची किरणं पडत आहेत. परमात्मा मला सतत प्रेमाची किरणे देत आहे आणि माझ्याकडून ती पृथ्वीवरील सर्व आत्म्यांना मिळत आहे आणि ते सर्व सुख आणि शांतीचा अनुभव करत आहेत. आता मी शिवबाबा परमात्मा यांच्यासमोर आहे. बाबा तुमचे खूप खूप धन्यवाद. जीवनात आता तुमच्यामुळे प्रकाश आला आहे. जीवन उजळून गेलं आहे. तुमच्या प्रेमाच्या प्रकाशाने माझं हृदय पूर्ण भरपूर गेलं आहे. धन्यवाद बाबा. खूप खूप धन्यवाद. ज्ञान तर माझ्याकडे खूप होतं पण स्वतःचीच ओळख नव्हती. तुम्ही आत्मज्ञान दिलं आणि सद्गुणांनी माझा शृंगार केला आहे. धन्यवाद बाबा. खूप खूप धन्यवाद. सत्यतेची शक्तीने मी आता निडर झालेली आहे. सत्य कळलेलं आहे. आत्मशक्तीचं सत्य कळलेलं आहे. त्यामुळे माझ्या मनातली भीती पूर्ण निघून गेलेली आहे. मी शक्ती स्वरूप झालेली आहे. शांती स्वरूप झालेली आहे आणि पवित्र प्रेम स्वरूप अशी झालेली आहे. धन्यवाद बाबा. परमपिता परमात्मा शिव बाबा खूप खूप धन्यवाद. मी तुमची खूप खूप आभारी आहे. बाबांच्या सान्निध्याचा अनुभव घ्या. फील करा. जेव्हा डोळे उघडावेसे वाटतील तेव्हा हळूवारपणे डोळे उघडायचे आहेत.